आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याचं दिसल्यानंच दशरथ गोप हे आरोप करीत आहेत. गोप यांचा गेल्या 20 वर्षातला भ्रष्टाचार घेऊन आम्ही सभासदांसमोर चाललो असल्यामुळेच गोप यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचं जनार्दन कारंपुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्ही आमचे पानं उभा केलेले आहे. सभासद न करण्याच्या मागे उद्देश ही आहे की नवीन सभासद आले तर त्यांना पुन्हा निवडून येऊ शकत नाही, कारण टोटल मूळ सभासद शिक्षण संस्थेचे 400 सभासद आहेत. त्यापैकी आम्ही जुने सभासद मागच्या 25 वर्षापासून सभासद आहे. त्यानंतर 20 वर्षा अगोदर एकाच वेळी त्यांनी 600 त्यांचे जवळ जे पाहुणे रावळ्यांना सभासद करून त्याच्या जोरावर मागच्या 3 इलेक्शनमध्ये एकीकडे निवडणूक करून निवडून येऊन तमिळशाली समाज शिक्षण संस्थेचा भयंकर नुकसान केलेलं आहे आणि भयंकर भ्रष्टाचार चालू आहे. आणि शाळेची शैक्षणिक पात्रता ढवळत आहे. विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. लोकांकडून घेतलेल्या डोनेशनचा हिशोबाचा पत्ता नाही आहे. 2012 साली भारत सरकारने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानखाली 1000 कोटीचे अनुदान दिलेले होते पूर्ण भारतासाठी. त्यासाठी मुंबईला महाराष्ट्रात आपल्याला 2000 कोटीपैकी 100 कोटीचे अनुदान महाराष्ट्राला मिळाले. त्यापैकी सोलापूरसाठी 7 कोटी मिळाले आणि त्या 7 कोटीपैकी 2 कोटी आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेसाठी मिळाले. त्याचा अजूनपर्यंत कुठल्या ह्याच्या हिशोब दिलेला नाही आहे. बाकीचे बरेच पॉईंट्स आहेत, लहान लहान पॉईंट्स आपल्यासमोर आम्ही मांडलेले आहे आणि त्याच्या विरोधात आणि एक स्वच्छ कारभार करण्यासाठी पारदर्शी व्यवसाय करण्यासाठी शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी आम्ही आज एक पॅनल उभा केलेला आहे. आणि आम्ही घरोघरी जाऊन सगळ्या सभासदांना समजून सांगायलो आणि त्यांचं पण म्हणणं आहे की यावेळी परिवर्तन करायला पाहिजे. गोप यांनी आमच्या पॅनलच्या उमेदवारांवर जेवढे आरोप केले आहेत त्याच्या 10 पट आरोप गोप यांच्यावर आम्ही करीत आहोत. अमृत महोत्सवाच्या नावाखाली पद्मशाली शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 1 महिन्याचे वेतन घेतले. या पैशांचा हिशोब कधी देणार? पदवीधरच्या नावाखाली एकही नवा सभासद न वाढल्यामुळे स्वतःच्या 700 सभासदांच्या जीवावर ही निवडणूक गोप आणि त्यांचे सहकारी जिंकत असल्याचा आरोप विकास पॅनलचे उमेदवार जनार्दन कारंपुरी यांनी पत्रकार परिषदेत केला. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सकाळी 11 वाजता सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे दशरथ गोप यांनी पत्रकार परिषद घेऊन जनार्दन कारंपुरी आणि अजय अण्णलदास यांच्यावर आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देण्यासाठी दुपारी विकास पॅनलच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कारंपुरी यांनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधलं. 1997 पासून तुकड्या वाढवून विद्यार्थी संख्या का वाढली नाही? बुर्ला महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 2 कोटीची रक्कम मंजूर करण्यात आली होती, ती नेमकी कुठे गेली? असे अनेक सवाल विकास पॅनलच्या उमेदवारांकडून विचारण्यात आले. या पत्रकार परिषदेस उमेश आडम, जनार्दन कारंपुरी, प्रशांत भेद, अरविंद गोप, लक्ष्मीनारायण कटकम, रुपाली कोळा, लक्ष्मण मडूर, चंद्रशेखर वडनार यांची उपस्थिती होती.